क्रेजी मॉडिफिकेशंस देखा होगा मैंने, कई सारे मॉडिफिकेशंस देखे, मतलब टायर चेंज होता है, इंजन में ट्यूनिंग करते हैं एंड ऑल, बट मेन जो अपने को एक्चुअल रिक्वायरमेंट है वो टाइप का मॉडिफिकेशन मैंने आज देखा है, और जिनको नहीं पता उनको बताना चाहूँगा। और एक्चुअली वो ज़्यादा सोशल मीडिया पे नहीं है, वो ज़्यादा मतलब यूट्यूब चैनल भी नहीं बनाते, बट मुझे मौका मिला है उनको शोकेस करने के लिए कि उनकी बाइक दिखाने के लिए, वो एक्सपल्स चलाते हैं, काफ़ी अलग ही मॉडिफिकेशन, उनका बाइक भी दिखाऊंगा। पहले हम लोग धनंजय सर से बात करते हैं। सो गाइस, धनंजय इन द हाउस। हेलो। सो म्हणजे तुम्हाला हे मोटिवेशन कुठून भेटलं, ज्याप्रमाणे बाईक बनवली तुम्ही, म्हणजे काय काय असं क्रेझीने झालं? हे काही वर्षांचं माझ्या रायडिंगचं एक्सपिरियन्सच्या ह्याच्यावरती आलेलं आहे। मी गेली 30-35 वर्ष मी रायडिंग करतो। ओके। आणि मी जेव्हा पहिले 20-20 वर्षी पहिली राईड केली होती, अच्छा, नगर ते बेंगलोर, आणि त्याच्यानंतर कंटिन्यूस चालू आहे। मी खूप कमी म्हणजे बाकीचे ट्रान्सपोर्ट घेतो, माझी मी जे व्हेकल असेल त्या व्हेकलवरती मी ट्रॅव्हल करतो। अच्छा। आणि ही मी मागच्या वर्षी घेतली होती, तर बरेच वर्ष झाले होते की मी म्हणजे राईड नव्हती केली, 3-4 वर्ष। तर ही घ्यायचं कारण हे होतं की एकतर ही सगळ्यात बेस्ट बाईक मला सापडली त्यावेळेस, बरोबर, आणि फ्रेंडली पण आहे, खिशाला पण आणि बाकीच्या ह्याला पण, बरोबर, सगळ्या गोष्टींवरती। आणि सर मी हे तुमच्या टॉप बॉक्सवरती वाचलं, माताजी का भारत यात्रा 4+4 1-2, हे काय ॲक्च्युली? हे ॲक्च्युली मी आत्ता एक राईड करून आलो आहे। ती राईड म्हणजे 4 मोठे धाम, 4 छोटे धाम, म्हणजे उत्तराखंडातले धाम, म्हणजे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हे आणि 12 ज्योतिर्लिंग मी आणि माझ्या आईनी, ओके, आम्ही दोघांनी ते केले। माझ्या आईचं वय 78 आहे, तरी पण आम्ही 2 महिने ऑन रोड होतो, रस्त्यावरती हॉटेल किंवा आश्रम नाहीतर कुठे अगदी एखाद्या धाब्यावरती जर मिळालं तर तिथे, या पद्धतीने आम्ही ही सगळी यात्रा केली। तुमच्या मॉमला हॅट्स ऑफ, 78 वयमध्ये पण बाईकवरती बसून तुझ्यावरती जाणं, आमची यात्रा खूप छान झाली, 12,000 किलोमीटर आम्ही 26 सप्टेंबरला निघालो होतो आणि 25 नोव्हेंबरला परत आली। सगळेच तुम्हाला तिकडे जावं लागेल असं वाटतं? उत्तराखंड मध्ये जे रायडिंगचे जे स्किल लागतं ते म्हणजे तोडफोड आहे। अच्छा। म्हणजे तिथे तुम्हाला माफी नाही आहे कोणत्याही गोष्टीची। अच्छा। शहाणपणा केला की ते तुम्हाला दाखवतच, रोड पकडून चालला, बाकी शहाणपणा नाही करायचं। दुसरी गोष्ट म्हणजे रायडिंग म्हणून मला तो हे भयंकर आवडला, म्हणजे तो जो उत्तराखंडातले जे रस्ते आहेत आणि त्यातल्या त्यात आम्ही बऱ्याचशा छोट्या रस्त्यातून गेलो, ओके, ते जे होते ते तर भयंकर चॅलेंजिंग होते, ऑफ रोड वगैरे सगळं। दुसरी गोष्ट म्हणजे एकतर गाडी खूप लोडेड, त्याच्यात आई, गाडी खूप हेवी आणि तिथले छोटे रस्ते, ते खूप चॅलेंजिंग होतं। ते चॅलेंजिंग होतं आणि ते पूर्ण केलं म्हणजे मी तुम्ही बोलताय त्याप्रमाणे मला वाटतं की काफी चॅलेंजिंग पण होतं आणि काफी खूप मजा पण आली असेल। मी जवळजवळ 15-1 दिवस उत्तराखंड मध्ये होतो, मला फक्त पहिला आणि दुसरा गिअर एवढंच माहिती होतं, तिसऱ्या गिअरचं कामच नव्हतं तिथे। म्हणजे तिकडे एक्सपिरियन्स करणं तेच, आता बोलून तसं नाही, तिथे एक्सपिरियन्स तुम्हाला जे आणि जे छोटे रस्ते आहेत आणि वॉटर क्रॉसिंग वगैरे तर काही विचारू नका, म्हणजे ते सगळं माझ्या आईने सहन केलं, हे मी खूप महत्त्वाचं मागे बसून, कारण की मी बघितलं, चेक केलं तुम्ही, सीट वगैरे जे बनवली आहे त्याप्रमाणे काफी कम्फर्टेबल बनवलं आणि तुम्ही बाईक स्वतःच तुम्हाला आवडतं की नाही? हे सगळं मी स्वतः केलेलं आहे, स्वतः केलेलं आहे, हे स्वतः मी बाहेरून कोणालाही कोणाकडून हे काम करून घेतलं, कस्टमायझेशन जेवढं पण वेल्डिंग वगैरे, कस्टमायझेशन थिंकिंग, मग ते कसं करायचं, त्याच्यामध्ये ट्रायल अँड एरर पण झालेले आहेत, एखादी गोष्ट नाही हे झाली तर ती परत रिडूइंग करायचं त्याचं।
हा क्रेज तर मला खूप लहानपणापासून गाड्यांचं गाड्यावरती चालणं म्हणजे इंटरसिटी किंवा हे सगळं मी अगदी लेह लद्दाख वगैरे पण करून आलेलो आहे पण ह्याच्यावरती नाही माझ्याकडे एक्स्ट्रीम होती त्याच्यावरती केली एक्स्ट्रीमवरती. आता तुमचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय विचार करता तुम्ही आता काय नेक्स्ट डेस्टिनेशन काय विचार करता आता अजून तरी काही नाही आहे आता फिलहाल काही आता आता सध्या कारण आत्ताच आलो आहे अजून एक महिना पण नाही झाला आहे आम्हाला येऊन 25 नोव्हेंबरला आम्ही परत वाईमध्ये आलो म्हणजे टोटल 2 महिने आम्ही ह्याच्यावरती होतो रोडवरतीच होतो ॲक्च्युली तर त्यामुळे आता आता एवढ्यात काही प्लॅन नाही आहे पण होईल. आता यावेळेस माझी आई माझ्या बरोबर होती तर दुसरी गोष्ट ही आहे की केदारनाथ वगैरे जे आहे आम्हाला 12 ज्योतिर्लिंग करायचे होते एकाच ह्याच्यात तर केदारनाथ ऑक्टोबर मध्ये बंद होत त्यामुळे आम्ही सप्टेंबर मध्ये निघालो सप्टेंबर मध्ये. माझा तुम्ही दुसरी नेक्स्ट बाईक वगैरे काय विचार करता म्हणजे काय ड्रीम बाईक वगैरे जी बाईक असं ड्रीम बाईक वगैरे माझी कधीच नसतं जी बाईक चालते ती बाईक माझी ड्रीम बाईक जी मला त्रास देणार नाही आणि जी म्हणजे हे काय म्हणतात त्याला जी माझ्या बरोबर चालेल मला ती बाईक पाहिजे म्हणजे इनशॉर्ट माझी जी साथ देते गाडी ती हा सायकल आणि सायकल सुद्धा मला चालेल म्हणजे त्या कॅटेगरीचा असं ड्रीम बाईक वगैरे पाळणारा माणूस मी नाही आहे. अच्छा मग तुम्ही हे रायडिंग पेक्षा बाकी अजून तुम्ही काय प्रोफेशन काय देऊ प्रोफेशन आता सध्या मी रिटायर्ड आहे. आणि मग तुम्ही असं एवढं ट्रॅव्हल केलं तर त्यामध्ये असं काही इन्सिडेंट असं काय आलं की तुम्हाला जी आठवण राहतं की एकदम म्हणजे दोन्ही एक चांगले इन्सिडेंट आणि असं काहीतरी वेगळं इन्सिडेंट सगळे इन्सिडेंट तर चांगलेच होते आम्हाला आमच्या आम्हाला कुठेही वाईट कारण गाडीने कुठेही त्रास दिला नाही किंवा गाडी कुठे बंद पडली नाही किंवा गाडीचं पंक्चर सुद्धा झालं नाही एवढे रस्ते फिरून आलो 25,000 किलो म्हणजे जवळजवळ 12,000 किलोमीटर आम्ही फिरलो 12,000 किलोमीटरमध्ये कुठेही गाडी पंक्चर झाली नाही कुठेही गाडीने कुठेही हात दिला नाही किंवा कुठेही ती बंद पडली नाही. ओके आणि हे टॉप बॉक्स पण तुम्ही स्वतःच हे केलेलं आहे कस्टमाइज स्वतः तयार केलं म्हणजे याच्यावरती जेवढं पण कस्टमाइज आहे ते सगळं तुम्ही फॅब्रिकेशन पासून सगळं. सो गाइस ये धनंजय सर मैंने इतना ट्रैवल के उन्होंने बताया सो अभी इनसे और बात भी करके मैं थोड़ा इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन में भी मेंशन करूंगा गाइस. सो काफ़ी अच्छा लगा उन्होंने कुछ मॉडिफिकेशन किया हुआ उनके बारे में एक छोटा सा बात करते डैश कैम ते जे मी समोर वाला डैश कैम त्याच्याबद्दल जरा सांगा ना. हे डैश कैम ऐक्चुअली हा रिवर्स कैमेरा है. ओके आणि हा कंटिन्यूअसली चालू असतो ज्यावेळेस मी राईड करत असतो कारण हायवेवरती जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुमच्या मागून कोणत्या गाड्या कशा येत आहेत हे ते एक्झॅक्टली तुम्हाला डिस्प्ले देत असतं. ओके म्हणजे तुम्हाला मिररची गरज मिरर मी काढूनच टाकले. मिररचं डिसॲडव्हान्टेज हे आहे की जेव्हा तुम्ही रात्री केव्हा तरी चालवता तेव्हा त्याचं जे रिफ्लेक्शन तुमच्या डोळ्यात येतं आणि पुढचं तुम्ही ब्लाइंड होता बरोबर ह्याच्यात तसं नाही होत ह्याच्यात एक्झॅक्टली तुम्हाला कळतं की ती गाडी किती मागे आहे आणि जसं जसं तो गाडी पुढे येते तसं तसं त्याची लाईट इंटेन्सिटी ह्याच्यात वाढायला लागते त्यामुळे तुम्ही आपल्या सेफली गाडी चालवू शकता. चालवताना एक नजर बघितली कारण चालवताना सगळ्यात पहिला क्रायटेरिया हा आहे की सेफ्टी बरोबर तर हे सेफ काम करतं. ओके रात्री पण आणि दिवसा पण. Ha 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 ha.
No, it's the other way around. If in case she gets, she tries to get rid of him. Om Namah Shivaya. Om Namah.